एके काळी आमच्या गावात पोराला एकदा बिगरीत नेऊन बसवलं की ते पोर मॅट्रिक पास किंवा नापास होईपर्यंत त्याचे आईबाप त्याच्याविषयी फारसा विचार करत नसत. कार्ट चितळे मास्तरांच्या हवाली केलेलं आहे, ते त्यांच्या हाती सुखरूप आहे अशी ठाम समजूत असे. म्हणजे एकेकाळी असे असंच आता म्हणायला हवं, कारण आता गाव बदललं. डाव्या हातात धोतर धरलेलं, एकेकाळी कधीतरी निळ्या रंगाचा असावा अशी शंका उत्पन्न करणारा खादीचा डगला, डोक्याला ईशान्य नैऋत्य अशी दाखवणारी टोपी काळी, टोपीच्या बाहेर टकलाच्या आसपास चिकटून झालेले काही केस बाहेर आलेले, नाक आणि मिशांची ठेवण ही राम गणेश गडकऱ्यांच्या सारखी, पायातला वाहणा आदल्या दिवशी शाळेत विसरून गेलेले नसले तर दुसऱ्या दिवशी पायात, डावा हात धोत्राचा सोगा असा पकडण्यात गुंतलेला असल्यामुळे उजव्या हातातली पुस्तकं अशी खांद्यावरती धरायची, आणि हातात पुस्तकं नसली तर हाताची तर्जनी खांद्याच्या उजव्या बाजूला आपण एक आकडा दाखवा ना तशी नाचवत नाचवत चितळे मास्तर स्वतःच्या घरापासून शाळेपर्यंतचा तो लांब सडक रस्ता गेली 30 वर्ष तुडवत आलेले आहेत. त्यांनी मला शिकवलं, माझ्या काकांना शिकवलं, आता माझ्या पुतण्यांनाही शिकवतायत. काही वर्षापूर्वी गावकरी मंडळींनी मी इंग्लंडला जाऊन आलो म्हणून माझा सत्कार केला होता. समारंभ संपल्यानंतर चितळे मास्तर माझी पाठ थोपटून म्हणाले, पुरुषा पुरुषा नाव राखलेस हो शाळेचं, वा अरे वेस्टमिन्स्टर ब्रिज पहाटेच्या वेळी जाऊन पाहिलास का रे, वर्षवरची कविता आठवते ना, अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर, डल वुडी बी ऑफ सोल हु कुड पास बाय ए साईट सो टचिंग इन इट्स. मी म्हटलं मॅजेस्टी बरोबर, शाळेतली जुनी सवय ही, मॅजेस्टी बरोबर. चितळे मास्तरांची ही सवय अजून टिकून होती, ते वाक्यातला शेवटला शब्द मुलांच्याकडून वाजवायचे. मला त्यांचा इंग्रजीत आता साठवला, टेक हर अप टेंडरली लिफ्ट हर विथ केअर फॅशन सो स्लेंडरली यंग अँड सो फेअर. सगळं इंग्रजी पहिली तालापासून मॅट्रिक पर्यंत 7 वर्ष चितळे मास्तरांनी मला अनेक विषय शिकवले. त्यांचा मुख्य विषय इंग्रजी, पण ड्रॉइंग आणि ड्रिल हे सोडून ते कुठलाही विषय शिकवायचे. फक्त तासाची घंटा आणि वेळापत्रक ह्या दोन गोष्टींशी त्यांचं कधीही जमलं नाही. प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक हीच्या इन त्या काळी आमच्या शाळेला परवडण्यासारखी नव्हती. 8-10 शिक्षक सगळी शाळा सांभाळायचे. आता काय, शाळा म्हणजे पावसात नदी फुगते ना तशी फुगले. भली मोठी इमारत आहे, एकेका वर्गात 8-8 तुकड्या आहेत, सकाळची शिफ्ट दुपारची शिफ्ट 2-2 हजार मुलं असले प्रकार माझ्या लहानपणी नव्हते. हल्ली मुलांना मास्तरांची नावं ठाऊक नसतात, माझ्या मास्तरना शाळेतल्या सगळ्या मुलांची नावं संपूर्ण पाठ होती. शाळेतल्या अधिक हुशार आणि अधिक ढ अशा मुलांना मास्तर घरी बोलून फुकट शिकवायचे. कुमार अशोक हा गणितात योग्य प्रगती दाखवत नाही तरी त्याला स्पेशल शिकवणी ठेवावी लागेल असल्या चिठ्ठ्या त्यावेळेला घरी पालकांना येत नसत. पोर नापास होणं हे म्हणजे मास्तरांच्या माथा आळ लागे अशा प्रकारची शिक्षकांची भावना होती, आणि छडी ही शाळेतला फळा आणि खडू यांच्या इतकीच आवश्यक वस्तू होती. चितळे मास्तरनी मात्र आपल्या 30-32 वर्षांच्या कारकिर्दीत छडी कधी वापरली नाही. त्यांच्या जिभेचं वळणच इतकं तिरकं होतं की तो मार पुष्कळ व्हायचा, फार रागावले की अंगठ्यानी असे पोरांचे खांदे दाबायचे असे असे धरून. चितळे मास्तरांचा वर्गात वापरायचा शब्दकोश अगदी स्वतंत्र होता. पहिला तास इंग्रजीचा, म्हणून आम्ही नेल्सन साहेबाचं किंवा तरखडकराचं पुस्तक उघडून तयारीत राहावं, तर मास्तर हातात जगाचा नकाशा बंदुकीसारखा खांद्यावर घेऊन शिरायचे. मग वर्गात खसखस पिकायची. तेवढ्यात शाळेच्या घंटे इतका जुना असलेला घंटा बडवणारा दामू शिपाई पृथ्वीचा गोल आणून टेबलावरती ठेवायचा. चितळे मास्तर तो सगळी पृथ्वी हातावर झेलून उचलतो म्हणून त्याला हरक्युलस म्हणायचे. हजेरी संपली की पुढल्या बाकावरच्या एखाद्या स्कॉलर मुलाला उद्देशून मास्तर विचारायचे, बृहस्पती गेल्या तासास कुठे होतो? सर इंग्रजीचा तास आहे. हा अरे मग भूगोलाचा तास केव्हा आहे? तिसरा. मग तिसऱ्या तासास त्या तरखडकराचे साध्य करूया, आता भूगोलाची पुस्तके काढा. आता ही पुस्तकं काढण्यात काहीही अर्थ नसायचा,
कारण चितळे मास्तरांनी पुस्तकाला धरून कधीही काहीही शिकवलं नाही. भूगोल असो, इतिहास असो, इंग्रजी असो वा गणित असो, कसला तास आहे या प्रश्नाला चितळे मास्तरांचा, हे एवढं एकच उत्तर योग्य होतं. मग सर्वानुमते एखादा विषय ठरायचा आणि मग मास्तर रंगात यायला लागायचे. आयुष्यभर त्यांनी अनेक विषय शिकवले, पण काही काही गोष्टी मात्र त्यांना कधी अजिबात जमल्याच नाहीत. उदाहरणार्थ हिंदुस्थानचा नकाशा. 5-10 मिनिटं फळ्यावर खडू इकडून तिकडून असा 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 ओढल्यानंतर अगदी ओढघस्तीला लागलेला असा तो हिंदुस्थानचा नकाशा असा यायचा. काळे बुवा, हा हिंदुस्थान देश जरासा दक्षिण अमेरिकेच्या वळणावर गेला काय रे? आपणच मिश्किलपणाने विचारायचे. आणि खांद्यावर आणलेली ती नकाशाची गोंडाळी होती ती वर्गात क्वचितच सोडवत असत. मग पुढे, अरे पांडू जरा नीट काढ बघू तुझ्या मातृभूमीचा नकाशा. मग आमच्या वर्गामध्ये ड्रॉइंग मध्ये पटायत असलेला एक पांडू घरत हा चित्रे मास्तरनी काढलेली मातृभूमी पुसायचा आणि झकासपैकी नकाशा काढायचा. वा देव, बाकी कुणाच्या बोटात काय ठेवतो गंमत बघा. हा बर ते जाऊ दे. पांडुअण्णा सांगा आता मान्सून वारे कुठून येतात? पांडुअण्णांची विकेट उडालेली आहे. त्या वाऱ्यावरून आठवले, एकदा असे जमिनीवरचे वारे आणि समुद्रावरचे वारे शिकवत होते. हा गोदाक्का आता सांगा बरं, वारा कुठल्या दिशेस वाहतोय? वर्गातल्या मुलींना मिस जोशी, मिस साठे वगैरे म्हणणारे मास्तर तोपर्यंत आमच्या शाळेमध्ये आलेले नव्हते. टाय बांधून मिस जोशी वगैरे म्हणणारे देशमुख मास्तर प्रथम शाळेत आले तेव्हा हे साहेबांचं पिल्लू इथे कोणी आणून सोडलं असं आम्हाला वाटलं होतं. एरवी बाकी सगळे जे होते ते धोतरछाप मास्तर, ते मुलांना बंड्या, बाळ्या, येशा, पुरुषा ह्या नावाने, किंवा मुलींना हे कुस्मे, हे छबे, शांते, कमळे अशाच नावाने हाका मारत. चितळे मास्तर मात्र ढ मुलं असतील त्यांना अत्यंत आदराने पुकारायचे. गोदी गुळवणी म्हणजे साक्षात ढ होती, गोरी, घाऱ्या डोळ्याची, भरल्या पोत्यासारखी ढब्बू गोदी. 4th-5th जेमतेम शिकली शाळेत, शेवटी अण्णा गुळवण्याने तिला उजवली. तिच्या लग्नात चितळे मास्तरनी साक्षात नवऱ्या मुलाला सांगितलं होतं, माझी विद्यार्थिनी आहे हो, संसार चांगला करील पण बाजारात मात्र पैसे देऊन खरेदीच पाठवू नका. म्हणजे काय होईल, 12 आणि डझनाच्या भावाचे अर्धा डझन आंबे 14 आणे देऊन घेऊन येईल का गोदात का? असं सगळ्या भर पंक्तीत सांगितलं होतं. ढ गोदी देखील सासरी जाताना आपल्या वडिलांच्या पाया पडल्यानंतर चितळे मास्तरांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला होता. काय जावय बुवा, अष्टपुत्रा म्हणू का इष्टपुत्रा? चितळे मास्तर गळ्यात दाटलेला औंढा दडवीत म्हणाले होते. गोदी पडावर चढली तशी त्यांनी हळूच डोळे टिपले. मी आणि बाळू परंपरेने पाहिलं होतं, मास्तर रडतायत बघ. बाळू अजागळपणाने म्हणाला होता, रडतायत बघ. चिमण्यांसारखा नाचतात 10-12 वर्षे ओसरीवर आणि भुरुकणी उडून जातात हो. चितळे मास्तर गोदीच्या वडिलांना सांगत होते, ह्याच गोदीची गोदाक्का म्हणून चितळे मास्तरांनी वर्गात इतकी चेष्टा केली होती की आजच्या जमान्यामध्ये पालकांची प्रिन्सिपल साहेबांना चिठ्ठी आली असती. चिठ्ठी तर सोडाच, पण आमचे पालक तर शाळेत मास्तरांनी आपल्या कुलदीपकाला बदललं हे ऐकल्यानंतर घरी पुन्हा उत्तर पूजा बांधायची आमची. गोदाक्का वारा वाहतोय कुठल्या दिशेस? गोदी आपली शंकूवाण्याच्या दुकानातल्या पोत्यासारखी बाकावर ढुप्प करून बसलेली. कारटे अगो बूड हलवून उभी राह की जरा. अशी हा अगदी मॅट्रिक पर्यंतच्या मुलींना देखील बूड हलवून उभी राह वगैरे सांगण्यात काही गैर आहे असं चितळे मास्तर नाही वाटत नव्हतं आणि त्यांच्या पुढल्या शिक्षकांनाही वाटत नसायचं. मग गोदी खालचा ओठ पुढे करून शुंभासारखी आता सांगा कुठे वाहत आहेत वारे? मास्तरने विचारलं. गोदी गप्प, गोदूताई तुझा पदर कुठल्या दिशेस उडतोय बघ, डोंगराच्या का समुद्राच्या? राम्या तू सांग. मग गोकट्यांचा राम्या बिनदिक्कत गोदीला म्हणाला होता, हे गोदे नीट उभी राखे. का रे राम्या? मग आम्हाला तुझा पदर कसा नीट दिसणार? शिंच्या तिचा पदर ने कशा दिसायस हवा तुला? मग वारा डोंगराकडे की समुद्राकडे ते कळणार कसं? भोपळ्या, अरे परीक्षेत गोदीला का उभी करणार आहेस? अरे गाढवा, दिवसा वाहतात ते लँड विंग्स की सी विंग्स? मग सगळ्या वर्गाकडून दिवसा वाहतात ते ह्या चालीवरती 5-25 वेळा घोकंपट्टी व्हायची आणि मग गोदीच्या पदराचा आणि लँड विंग्सचा संबंध नाही सगळी पुरवलं. घोकंपट्टी पाठांतर या विषयावर चितळे मास्तरांचा भक्कम विश्वास, पण ते पाठांतर व्हायचं मात्र मजेत.
त्यांच्या तासाला तास कधी वाजला हे कळत नसे. दुसऱ्या तासाचे मास्तर दारात येऊन ताटकळत उभे राहिलेले असायचे. चितळे मास्तर अत्यंत विसराळू होते. वर्गात वाहना विसरून जाणं हा त्यांचा नित्याचा कार्यक्रम. मग विद्यार्थ्यांच्यापैकी कोणीतरी त्या पुढल्या वर्गात नेऊन पोहोचवायच्या. अरे अरे, भरताने 14 वर्ष सांभाळल्या आणि तुम्हा तासभर देखील नाही करायचं. मॅट्रिकच्या वर्गात पोहोचल्यानंतर निवडक पोरांना वर नंबर काढण्यासाठी चितळे मास्तरांच्या घरी पहाटे 5 जावं लागायचं. मास्तर आंघोळ बिंघोळ करून खळ्यामध्ये मोठमोठ्याने कसले तरी स्तोत्र म्हणत उभे असायचे. एका जुनाट बंगलीवाजा घरामध्ये त्यांचं बिराड होतं. मास्तरीणबाईंना मुलंच काय, पण स्वतः चितळे मास्तर देखील काकू असंच म्हणायचे. काकू, अगो वांद्रे आली गो, खरवस ना देणार होतीस, असं म्हणून मधून मधून खाऊ घालायचे. मग शिकवणी सुरू व्हायची. ती शिकवणी फुकट असायची आणि शिकवण्याची पद्धत देखील वर्गापेक्षा निराळी. त्यावेळेला आमच्या गावामध्ये वीज नव्हती आली. मास्तरांच्या घरातला डिटमारचा दिवा आणि आम्ही घराहून नेलेले 2-4 कंदील एवढ्या प्रकाशात आमचा अभ्यास सुरू व्हायचा. तो स्पेशल क्लास तो अजूनही माझ्या स्वप्नात येतो. तिथे मी रघुवंश शिकलो, टेनिसन, वर्ड्सवर त्यांच्या कविता वाचल्या. वर्गात शिकवताना त्यांचा आवाज चमत्कारिक असायचा, पण पहाटेच्या वेळेला घरी एकदा ते रघुवंश म्हणायला लागले की गुंगी याची. कसूर्य प्रभवो वंशा क्वचाल्प विषया मती तिथीशु दुस्तरे मोहा तुडुपे नास्मी सागरम, म्हणताना खूप छान वाटायचं असं. आमच्या आधी त्या वर्गात शिकलेल्या 3-4 मुलांनी जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप मिळवलेली होती. आमच्यामध्ये तसा कोणी निघाला नाही. तेव्हा जरा ओशाळेच होऊन आम्ही त्यांना पास झाल्याचे पेढे द्यायला गेलो होतो. काकू, कुरुक्षेत्रातले विजयी वीर आले गो, ओल्या नारळाच्या करंजा केल्या होत्यास. अरे एल्फिन्स्टन कॉलेजात जायचं बरं का रे, तुझ्या बापसात बोललोय मी, उगीच कुठल्या तरी भाकड कॉलेजात नको जाऊस. हां, पुण्याचं जाणार असलास तर फर्ग्युसन बजावून ठेवतो. कुठल्या कॉलेजात? एल्फिन्स्टन, स्पेलिंग सांग. मग काकू करंजा पुढे ठेवता ठेवता म्हणायच्या, अहो अहो मिसळं फुटली त्यांना, स्पेलिंग कसली घालताय, मुंबई जायचास की पुण्यास रे, बघू आता बाबा धाडतील तिथे जायचं. चितळे मास्तरांच्या आणि असंख्य मुलांच्या वाटा इथून अशा तऱ्हेने वेगळ्या झालेल्या आहेत. मग अनेक वर्षात गाठी पडत नाहीत काय नाही, पण नित्याच्या व्यवहारामध्ये देखील त्यांची आठवण तशीच टिकून राहिलेली आहे. ओळीत फक्त 8 शब्द लिहायचे हा त्यांचा दंडक हातवणी पडलेला आहे. 9वा शब्द आला ओळीत तर काय लिहिलंय ते न वाचता पेपरावर भोपळ्याचे चित्र काढीन, अशी धमकी देऊन ते खरी करून ते दाखवायचे. एके दिवशी संध्याकाळी मुंबईला माझ्या दारावरची घंटी वाजली. हातात पिशवी घेऊन दारात चितळे मास्तर उभे, तोच कोट, तीच ती ईशान्य नैऋत्य टोपी, डाव्या हातात पिशवी आणि उजवा हात तसा तर्जिनी वर गेलेला असा असा. मास्तर तुम्ही? मी आश्चर्याने विचारलं. धन्य हो तुझी मुंबई धन्य, आत येत येत मास्तर म्हणाले. का काय झालं? हिने त्यांच्या हातातली पिशवी घेत विचारलं. व्हायचंय काय? अगं त्या पिशवीत आंबे आहेत आदर्शील धानघटासारखी. माझी पत्नी देखील त्यांचीच विद्यार्थिनी आहे, त्यामुळे आम्हाला दोघांनाही ते वाटेल ते बोलू शकतात. का मुंबईने काय केलं तुमचं? अरे अरे, पूर्वी राहत होतास ती जागा मस्त ठाऊक होती, ह्या भागात कधी आलेलाच नाही मी. वरळीला मागे एकदा जांबुरी की काय झाली होती ना, त्यावेळेला आलो होतो स्काउटची, जंगल होतं रे सगळं. तुझ्या इमारतीचा कुठे पत्ताच लागे ना. बरं, तू म्हणजे लोकमान्य टिळकांचा बाप? मी म्हणजे जगप्रसिद्ध तू, मला वाटलं सगळ्यांना ठाऊक असेल तुझा पत्ता. अरे खालच्या पानवाला सुद्धा ठाऊक नाही. मी म्हटलं की अहो ते नाटकात असतात ना, ते विलायतेला जाऊन आले. तशी तो चावट मनुष्य म्हणतो कसा, साहेब हल्ली झाडूवाले देखील जाऊन येतात. खरं आहे म्हणा ते, आम्हास काय आपलं, आम्हाला आपले कौतुक तुझे, इतर असत्याचं काय होय. आता निदान तुझे नाटकं तरी फुकटात दाखवून काढत्यास, म्हणजे विचारणाऱ्याला पत्ता तरी सांगतील जरा आदराने. ते जाऊ दे, केव्हा आलात? आज बरोबर 10 दिवस झाले. उतरलात कुठे? वेणूकडेच का? छे छे, अरे वेणीच्या नवऱ्याची बदली झाली नाशकास, मी आपला जणू पांच्याकडे टाकलाय डेरा. जणू पांचे म्हणजे? अरे म्हणजे दुधवाऱ्या पांच्याच. अरे तुझ्याच ना वर्गात होता तो? नाही नाही, तो म्हणजे 38च्या बॅच मधला ढर अंडेचा. अरे बाजीरावाची शेंडी अहमदशा अब्दालीला चिकटवणारा तो. बरं ते जाऊ दे, मुंबईमध्ये किमर्थ आगमन, भिक्षान देही, दुसरं काय, शाळेत ओपन एअर थिएटर बांधतोय. काय बांधताय? दचकलास एवढा? अरे नाटकवाला ना तू, तुला रे दचकायस काय झालंय? सरकारकडून निम्मी ग्रांट मिळायची आहे, निम्मे पैसे आम्ही गोळा करणार.
अरे अरे गेल्या वर्षी नाट्य स्पर्धेत शाळेचा पहिला नंबर आला जिल्ह्यात. आपल्या शाळेचा? हो हो आपल्या शाळेचा. बेबंद शाही बसवलं होतं जिलग्या पावशेकरांच्या मुलांनी. संभाजीचा पार्ट काय फक्कड गेला होतो म्हणून सांगू तुला. थिएटर नुसतं टाळ्यांनी दणाणून सोडलं नीत. हे सगळं मला नवीन होतं. आणि ही नाटकं तुम्ही करू देता? आमच्या गॅदरिंगला नाटक करायचं म्हटल्यावर तुम्ही वर्गाबाहेर उभं केलं होतं मला. पुरशा फुकट रे तू फुकट. अरे टाइम्स हॅव चेंज. हल्ली आपला सकाळचा क्लास व्हायचा तो बंद. अरे शाळाच म्हणजे 7 वाजता सुरू होते. एक शिफ्ट सकाळी आणि दुसरी दुपारी. गिरण झाली रे गिरण. 52 मास्तर आहेत शाळेत पण चंद्रसूर्य. चंद्रसूर्य म्हणजे म्हणजे एकाच आकाशात पण एक उगवला की दुसरा मावळतो. असं असं असं. बरं मग जेवूनच जा. नाही 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 नुरू काजीकडे जेवायचं आमंत्रण आहे. आपल्या इस्माईल काजीचा मुलगा 40 बॅच मधला हुशार पोरगा. हो सचिवालयात आहे एज्युकेशन मिनिस्ट्रीत. त्याच्यामुळे तरी ओपन एअर थिएटरची ग्रांट मिळाली. ही असली सगळी सव्यापसव्य तोच करतो. काय इंग्लिश लिहितो म्हणून सांगतोस? वा परवा मजा सांगत होता. दुसरा कोणीतरी हाफिसर बदलून आला. त्याची फाईल याच्याकडे आली. फाईलवरच्या नोटिंगमध्ये प्रत्येक ओळीत 8 शब्द. सहज म्हणाला सुचणे. फोन केला. ओळख नाही हो त्याची आणि याची. फोनवर विचारलं जोगळेकर का? तशी तो म्हणाला हो. मी म्हणाला काजी बोलतोय. तो चटकन यस सर म्हणाला. हाताखाली असेल एरवी सर कशाच म्हणतोय. काजी म्हणाला चितळे मास्तरांचे का हो तुम्ही विद्यार्थी? तो जोगळेकर पलीकडे 8 इंच उडाला खुर्चीवर. कसं ओळखलं तो म्हणाला. तशी काजी म्हणाला फाईलवरच्या नोटिंगमध्ये एका ओळीत 9वा शब्द आला होता. तो खोडून पुन्हा खालच्या ओळीत तसा लिहिला. आपल्या हरी जोगळेकराचा मुलगा 48 बॅच इंग्लिश मॅथ्स संस्कृत फिजिक्स मध्ये त्यास डिस्टिंक्शन मिळाले होते रे. अरे बी एला दुसरा आला होता. तोही या सचिवालयामध्ये फायनान्स डिपार्टमेंटात. मग आता काजीकडे जाणार का जेवायला? बजावून सांगितलंय त्यास मटण बिटण घालशील खायला तर तुझ्या शिक्षण मंत्रास सांगीन की तिसरीत भूगोलाच्या पेपराची कॉपी केली होती याने म्हणून. हा बरं मग आता काय घेणार? चहा की कॉफी? तुझी सहधर्मचारिणी काय देईल ते घेईन. काय देतेस? गृहिणी सचिव सखी मिता प्रिय शिष्या ललिते कला विधौ. काकू फार आठवण काढते हो तुझी. बरी आहे प्रकृती. मोती बिंदू झालाय. बाकी मास्तराच्या घरात बायकोच्या गळ्यात मोती पडली नाही डोळ्यात पडली. बर मग आता कुठं कुठं भिक्षांती झाली? आणि मास्तर हे नाटकाचं थिएटर शाळेत बांधण्याचं काय काढलंय? शाबास नाटकवाला असून इतका सनातनी कमाल करतोस. अरे आमचं बेबंदशाही पाहिलं असतंस तर माझी पाठ थोपटली असतीस. तुमची म्हणजे डायरेक्टर ना मी. मी एक एक नवलच ऐकत होतो. तुम्ही डायरेक्टर मग तूच काय वाटले की तूच अशी घोकमपट्टी करून घेतली पोरांच्याकडून? नुसतं आपापलाच नव्हे तर सगळ्यांना सगळ्याच्या सगळ्या नाटक पाठ. पहाटे 5 जमवीत असे आणि या कार्ट्यांची मजा बघ. 7 शाळेला डोळे चोळीत चोळीत 8 उगवतात आणि नाटकाच्या तालीस मात्र संभाजीपासून औरंगजेबापर्यंत सगळे 5 हजर. पण सगळ्यांच्याकडून कशाला नाटक पाठ करून घेतलं? शहाणाच आहेस. अरे आयत्या वेळी झाला असता एखादा आडवा तापानी किंवा सर्दी खोकणाने तर नाटक नसतं झोपलं. पण मुहूर्त पाहून नारळ फोडला होता. माझा विश्वास नाही या भाकड गोष्टीवर पण पोरं म्हणाली मुहूर्त पाहून नारळ फोडा. बाकी मला ह्या पोरांचं काही कळे नसं झालंय हो. वर्गात हल्ली एक जण टोपी घालून येत असेल तर शपथ. खिशात लेखणी नसते पण फणी आहे. एकेकाच्या भांगाच्या तरा पहा पण शिंचे मुहूर्त पाहतात. हातात कुठल्या कुठल्या बाबांच्या अंगठ्या घालतात. गळ्यात लाकिटे घालतात. आता आमचे पोहण्या बिळण्याचे वर्ग सगळे निघाले लिक्विडेशनमध्ये. दिस इज रिअली पझलिंग. हा दिस इज रिअली पझलिंग. ह्या दुसऱ्या महायुद्धानंतर म्हण किंवा स्वातंत्र्यानंतर म्हण बराच काही गोंधळ झालाय. गोंधळ झालाय. तुमचा मुक्काम किती दिवस आहे? पुढल्या आठवड्यात शाळा सुरू होते. परवा तरी निघायचं हवे. मग आज रात्री जेवायला या. हल्ली रात्रीचं जेवण बंद. अहो पण मी उपासाचं करीन. अगो व्रत म्हणून नव्हे. आयुष्यात व्रत एकच केलंय. पोरग सापडलं तावडीत की त्यास घासून पुसून लख करून जगात पाठवून देणे. पण म्हणशील तर रात्री येतो राहायला बापडा. अवश्य या. पण घर सापडेल का रात्रीचं ते बरी कठीणच हो. वास्तविक विल्सनचा स्टुडंट हो मी. आमच्या वेळी एल्फिन्स्टनपेक्षा विल्सन हे स्वस्त पडायचं. मॅकेंजी होता प्रिन्सिपॉल.
डिव्होटेड माणसं रे, त्यांची ती डिव्होशन बघूनच तर या शिक्षकाच्या धंद्यात शिरलो मी. तशी एक महिना कलेक्टर कचेरीत नोकरी झाली आहे आमची, पण खिशात केसरी सापडला म्हणून हाकललं नाहीत मला. म्हणून तर या राष्ट्रकार्यात शिरलो. मुंबई सोडताना मॅकेंजीस भेटायला गेलो होतो, म्हणाला आता काय करणार. मी म्हटलं मास्टर की. माझ्या पाठीवरून हात फिरवून त्यांनी ब्लेसिंग्स दिली होती हो. त्यावेळी चौपाटीवर आमचं कॉलेज काय झक्क उठून दिसायचंय, आता म्हणजे टोळे जंगल इमारतीमध्ये दडून गेलंय. समोरच्या समुद्राच्या लाटा तेवढ्या पूर्वीसारख्या राहिल्यात, बाकी एव्हरीथिंग हॅज चेंज. मी आणि माझी बायको दोघे जण एकदम म्हणाले, दोघांनाही ती सवय होती. बरं मग मी न्यायला येतो, कुठे असाल तुम्ही? संध्याकाळी मी जाणार आहे आपल्या, अरे हो तुझ्याच बॅचमधला तो मुकुंदा पाटणकराकडे, म्हणजे हिंदू कॉलनीत. यस ही इज डुईंग व्हेरी वेल. हा अरे मोटर घेतली आहे, गेल्या वर्षी आलो होतो तेव्हा खूप हिंडवला नाहीत. तशा मुंबईत माझ्या 5-6 मोटारी आहेत. चित्रे मास्तरांचं ते मिस्किल हसणं अजूनही टिकून होतं. संध्याकाळी मी मुकुंदाच्या घरी गेलो. अरे मास्तर आलेत ना? हो आत आहेत, बेबीला गोष्ट सांगतायत. मला एकदम आठवलं की मुकुंदाची 5-6 वर्षाची मुलगी गेली वर्षभर पोलिओ होऊन बिछाण्यावर पडली होती. मी आत डोकावून पाहिलं, मास्तर तिला गोष्ट सांगण्याच्या रंगात आली होती. कुठल्या तरी राजपुत्राची गोष्ट होती. चित्रे मास्तरांचं गोष्ट सांगताना आणि बेबीचं ती ऐकताना भान हरपलं होतं. राजपुत्राचं विमान आकाशातून गेलं तेव्हा ते दोन्ही हात पसरून चित्रे मास्तर खोलीभर असं असं करत धावलेले होते. मी आणि मुकुंदानी एकमेकाकडे पाहिलं. मुकुंदाच्या डोळ्यात पाणी तरारलं होतं. इथे आल्या दिवसापासून रोज संध्याकाळी बेबीला एक गोष्ट सांगून जातात. इकडे मास्तरांची गोष्ट संपत आलेली होती. आणि अशा रीतीने तो राजपुत्र आणि राजकन्या अत्यंत सुखाने नांदू लागली. बेबी, मुकुंद आणि मी, आम्ही एकदम म्हणालो. मी आणि मास्तर टॅक्सीत बसलो. जरा थांबा. काय रे? काय नाही, जुनी सेवा, पायात चप्पल नाही तुमच्या, राहायला वाटतं वर. राहू दे रे, उद्या यायचंच आहे इथे. थांबा थांबा, मी आणतो. अरे काय काय खुळा की काय तू? मी वर गेलो. मुकुंदाच्या दारातल्या चपलांच्या स्टँडवरून मास्तरांच्या चपला शोधून काढणं हे काही अवघड गेलं नाही मला. कुठल्याच चपलांच्या टाचा इतक्या झिजलेल्या नव्हत्या.